विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीतील राज्यशास्त्र या विषयातील अभ्यासक्रमामध्ये असणारे 6वे प्रकरण भारत आणि जग या प्रकरणामध्ये मागील तासाला आपण पहिल्या भागामध्ये परराष्ट्रीय धोरण या संबंधी प्रास्ताविक माहिती आपण पाहिली. परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. परराष्ट्रीय धोरणांच्या व्याख्या आपण पाहिल्या. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे हा भाग आपण अभ्यासला. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्व यांचा अभ्यास केला. आज आपण या पहिल्या भागातील चौथा जो मुद्दा आहे अलिप्ततावाद याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग अलिप्ततावाद म्हणजे काय किंवा अलिप्ततेचा अर्थ याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता अलिप्तता हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक वैशिष्ट्य आहे. मग अलिप्तता म्हणजे काय तर कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देणं म्हणजे अलिप्तता होय. कोणत्याही लष्करी गटामध्ये सामील न होता एक स्वतंत्र शक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या राष्ट्राचं मत मांडणं म्हणजे अलिप्तता होय. या अलिप्तता वादाचा उद्देश की जागतिक शांतता टिकून राहावी आणि तिसरं महायुद्ध होऊ नये हा या अलिप्तवादी धोरणाचा उद्देश आहे. कारण पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं आणि या दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये दोन महासत्तांचा उदय झाला आणि या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. या दोन महासत्तामधील संघर्षाचा परिणाम हा तिसऱ्या महायुद्धामध्ये होऊ नये. कारण तिसरं महायुद्ध झालं तर ते विनाशकारी असणार आहे. या संपूर्ण पृथ्वी तलावर असणाऱ्या मानवजातीचा शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे तिसरं महायुद्ध होऊ नये आणि यासाठी आपल्याला सांगता येईल की भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थानं या दोन महासत्तामधील असणारा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी भारतानं या अलिप्तवादी धोरणाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थानं या अलिप्ततावादी चळवळीचे प्रवर्तक आहे. इसवी सन 1946 आकाशवाणीवरून दिलेल्या भाषणातून सर्वप्रथम त्यांनी अलिप्तता हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आशिया आणि जगातील इतर भागातील जी देश होते जी राष्ट्र होती ही राष्ट्र अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांच्या प्रभाव क्षेत्राखाली आलेली होती. या दोन महासत्तांनी एकमेकाच्या विरोधामध्ये लष्करी करार केलेले होते. अमेरिकेनं सोव्हिएत युनियनला शह देण्यासाठी आपल्या गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना एकत्रित करून लष्करी करार केले तर सोव्हिएत युनियननं अमेरिकेला शह देण्यासाठी अमेरिकेला विरोध करण्यासाठी आपल्या गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना एकत्रित करून त्या ठिकाणी लष्करी करार केलेले होते. या दोन महासत्तांच्या विचार प्रणाली भिन्न होत्या. कारण अमेरिकेनं लोकशाही विचार प्रणालीचा स्वीकार केलेला होता तर सोव्हिएत युनियननं साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार केलेला होता. आणि या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये आपल्याला सांगता येईल या दोन महासत्तामध्ये जो संघर्ष चाललेला होता तो एक प्रकारे या विचार प्रणालीतील संघर्ष होता.
आणि या संघर्षामुळे आपल्याला सांगता येईल या दोन महासत्तांनी एकमेकाच्या विरोधामध्ये लष्करी करार केलेले होते. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अमेरिकेनं सोव्हिएत युनियनच्या विरोधामध्ये जे करार केले त्यामध्ये पहिला करार होता नाटो करार. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन NATO हा नाटो करार केला. 1949 अमेरिकेच्या गटातील 12 राष्ट्रांनी एकत्र येऊन सोव्हिएत युनियनच्या विरोधामध्ये हा नाटो करार केलेला होता. आणि त्यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटाली, पोर्तुगीज ही राष्ट्र या नाटो कराराची सदस्य होती. पुढे या करारामध्ये 29 राष्ट्र त्या ठिकाणी सदस्य झाली. दुसरा करार केला तो म्हणजे अंजूस करार, ANZUS. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका या 3 राष्ट्रांनी एकत्रित येऊन हा अंजूस करार या ठिकाणी केलेला होता. आणि हा करार 1951 या 3 राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनच्या विरोधामध्ये हा करार केलेला होता. तिसरा करार केला तो सिएटो करार, साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन SEATO. साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि ह्या करार जो झाला तो 1954 सोव्हिएत युनियनच्या विरोधामध्ये या अमेरिकेतील गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन हा सिएटो करार केला. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड आणि फिलिपाईन्स ही राष्ट्र त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी हा सिएटो करार केलेला होता. चौथा करार केला तो म्हणजे सेंटो करार, CENTO, दी सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. 1955 हा अमेरिकेतील गटातील राष्ट्रांनी एकत्रित येऊन करार केलेला होता. या करारामध्ये अमेरिकेने पुढाकार घेतलेला होता, परंतु अमेरिका हे राष्ट्र सुरुवातीला या करारामध्ये सहभागी झालेलं नव्हतं. इराण, इराक, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि इंग्लंड या राष्ट्रांनी एकत्रित येऊन 1955 हा करार केलेला होता. या करारामध्ये अमेरिकेने पुढाकार घेतला, पण अमेरिका या करारामध्ये सहभागी झाली नाही. पुढं 1958 अमेरिका हे राष्ट्र या करारामध्ये सहभागी झाले. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जे शीतयुद्ध निर्माण झालेलं होतं या शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांनी एकमेकाच्या विरोधामध्ये या ठिकाणी लष्करी करार केलेले होते. अमेरिकेच्या विरोधामध्ये सोव्हिएत युनियननं सुद्धा लष्करी करार केले. पहिला करार केला तो म्हणजे सोव्हिएत युनियन आणि चीन या दोन राष्ट्रांनी एकत्रित येऊन जो लष्करी करार केला 1950. दुसरा करार झाला तो म्हणजे वारसा करार. सोव्हिएत, रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राष्ट्र अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया ही साम्यवादी राष्ट्र हे एकत्र येऊन अमेरिकेच्या विरोधामध्ये त्यांनी वारसा करार केला. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल या दोन महासत्तांनी एकमेकाच्या विरोधामध्ये हे लष्करी करार केले. आणि याच कालखंडामध्ये आपल्याला सांगता येईल की भारतानं मात्र या ठिकाणी या दोन महासत्तांच्या गटामध्ये सामील होण्यास नकार दिला. भारताने अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केला. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं हे वैशिष्ट्य आहे की भारतानं अमेरिका
आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता हे अलिप्तवादी धोरण या ठिकाणी स्वीकारलं. कारण या अलिप्तवादी चळवळीची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खऱ्या अर्थानं या अलिप्तवादी धोरणामध्ये असणारे काही जे प्रमुख मुद्दे आहे की भारताचं परराष्ट्रीय धोरण आणि शांततामय मार्ग हे दोन मुद्दे या ठिकाणी स्वीकारलेले होते. खऱ्या अर्थानं आपल्याला सांगता येईल की या अलिप्तवादी चळवळीला बेलग्रेड येथे 1961 साली या ठिकाणी सुरुवात झाली. आणि या अलिप्तवादी चळवळीचे प्रणेते जे होते ते भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हाकियाचे अध्यक्ष जोसिफ ब्रोज टिटो, इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो आणि इजिप्तचे अध्यक्ष गमल अब्देल नासेर हे या अलिप्तवादी चळवळीचे प्रणेते होते. भारत हा या अलिप्तवादी चळवळीचा एक संस्थापक देश होता. या अलिप्तवादी चळवळीचा जो उद्देश होता तो म्हणजे आपल्याला सांगता येईल, पहिला उद्देश होता की कोणत्याही सत्ता गटाशी जोडून न घेणं. म्हणजे जागतिक पातळीवरती ज्या दोन महासत्ता होत्या या दोन्हीही महासत्तांच्या गटाशी जोडून न घेणं हे खऱ्या अर्थानं भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक तत्व होतं. आणि हे अलिप्तवादी चळवळीचा उद्देश होता. दुसरं होतं लष्करी युतींना विरोध करणं. आणि तिसरा उद्देश होता की स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण आखण्याचं स्वातंत्र्य. म्हणून भारतानं या ठिकाणी या अलिप्तवादी चळवळीचा या ठिकाणी स्वीकार केला. आणि हेच आपल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर यामधला जो पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला प्रभावित करणारे घटक. यामध्ये पाच घटक आहे. पहिला घटक आहे भौगोलिक घटक, दुसरा ऐतिहासिक घटक, 3 आर्थिक घटक, 4 राजकीय घटक आणि 5 आंतरराष्ट्रीय व्यवस्था. या पाच घटकाचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये पहिला जो घटक आहे तो भौगोलिक घटक. आता प्रत्येक देशाच्या परराष्ट्रीय धोरणावरती त्या देशाच्या भौगोलिक स्थानाचं, आकारमानाचं आणि भौगोलिक वैशिष्ट्याचा परिणाम हा परराष्ट्रीय धोरणावरती होत असतो. भारताच्याही परराष्ट्रीय धोरणावरती भारताचं भौगोलिक स्थान, आकारमान आणि भौगोलिक वैशिष्ट्य जी आहे त्याचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर व ईशान्येकडील हिमालयाच्या पर्वतरांगा यांनी आपल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरण आणि सुरक्षा धोरणाविषयी दृष्टिकोनाला आकार दिलेला आहे. भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे असणारा सर्वात मोठा देश चीन आहे आशिया खंडामध्ये. त्याचबरोबर भारताच्या दक्षिणेच्या बाजूला भारताशेजारी असणारी जी राष्ट्र आहे त्या राष्ट्रांच्या सीमा या भारताच्या सीमेशी निगडीत आहे. या दक्षिण आशियामध्ये असणारी जी राष्ट्र आहे त्या राष्ट्रांच्या सीमा आणि भारताच्या सीमा या एकमेकाशी आहे. इतर देशांच्या सीमा मात्र एकमेकाशी संलग्न नाही. मग या दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पडलेला आहे. त्याचबरोबर भारताचे हिंदी महासागरामध्ये असणारं स्थान भारताला विस्तृत सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. भारताच्या पश्चिमेला लक्षद्वीप आणि पूर्वेला
अंदमान निकोबार बेटे आहेत, या सर्वांचा प्रभाव भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे भारताचं भौगोलिक स्थान या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि या भौगोलिक स्थानाचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक घटक. आता यामध्ये शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा या ठिकाणी समावेश होतो. इथं जर आपण पाहिलं तर पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशाबरोबर भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध हे महत्त्वाचे आहे आणि या संबंधाचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. भारतानं आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये वसाहतवादाला आणि वर्णभेदी धोरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. या भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं हे मूल्य आहे कारण की ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्यकारभार केला. हा राज्यकारभार करत असताना या भारतीय लोकांची जी आर्थिक लूट केली, भारताचा आर्थिक विकास झाला नाही, भारतीय लोकांवरती जे अन्याय अत्याचार केले, भविष्य काळामध्ये पुन्हा परत आपल्या देशावरती कोणत्याही देशाचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण होऊ नये, आपल्या देशाचं सार्वत्व कोणत्याही राष्ट्राने हिरावून घेऊ नये, यासाठी भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये वसाहतवादाला आणि वर्णभेदी धोरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. कारण ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय लोकांना या वर्णभेदी धोरणाचा जो अनुभव आलेला होता, गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा जो भेदभाव केला जात होता, कृष्णवर्णीय आहे म्हणून त्यांना तुच्छ लेखलं जात होतं, भारतीय लोकांना हीनतेची वागणूक दिली जात होती, म्हणून भारतानं आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये या वसाहतवादाला आणि वर्णभेदी धोरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये आपण अलिप्तवादाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे, त्यामुळं भारतानं स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताच्या आर्थिक विकासासाठी जगामध्ये असणाऱ्या अनेक राष्ट्रांकडून आर्थिक मदत या ठिकाणी स्वीकारलेली आहे. या अलिप्तवादी धोरणाचा राजकीय, सामरिक आणि आर्थिक संदर्भ आहे. कारण वसाहतवादाच्या काळापासून चालत आलेली गरिबी, दारिद्र्य, बेकारी आणि मागासलेपणा यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपल्याला आपल्या देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे याची जाणीव सातत्यानं राज्यकर्त्यांना होत होती. मग त्यासाठी भारतानं इतर देशांकडून आर्थिक मदत या ठिकाणी स्वीकारली. परंतु ही मदत स्वीकारत असताना जर काही अटी लादल्या जात असतील तर ती मदत आम्हाला नको आहे. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक याचा सुद्धा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. 1991 नंतर मात्र आपल्याला सांगता येईल की भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये बदल घडून आला. कारण 1991 नंतर जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं जगामध्ये असणारी सर्वच राष्ट्र एकमेकाच्या जवळ आली. कारण आपल्याला सांगता येईल जागतिक अर्थव्यवस्था, या जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रभाव भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती पडलेला आहे. कारण आपल्याला सांगता येईल 1991 नंतर जगामध्ये असणारं कोणतंही राष्ट्र आता या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. प्रत्येक राष्ट्राला या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावंच लागणार आहे किंवा सहभाग हा घ्यावाच लागणार आहे. आणि मग 1991 नंतर भारताने उदारीकरण, खाजगीकरण
आणि जागतिकीकरणाचं धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारा जो सरकारचा किंवा शासनाचा जो सहभाग होता तो हळूहळू या ठिकाणी कमी झाला आणि खाजगी क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि या खाजगी क्षेत्राच्या प्राधान्यामुळे आज आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं देशांतर्गत ज्या खाजगी कंपन्या आहे या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. तसं देशामध्ये असणाऱ्या खाजगी कंपन्या त्याचबरोबर जगामध्ये असणाऱ्या इतर खाजगी कंपन्यांनी सुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेली आहे. या मागचा उद्देश आपल्याला सांगता येईल की भारताचा आर्थिक विकास घडून आणणं, भारतासमोर ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या स्वातंत्र्यानंतर, दारिद्र्य असेल, बेकारी असेल, उपासमारी असेल, आर्थिक दृष्ट्या मागासलेपणा असेल, हा जर आपल्याला दूर करायचा असेल तर त्यासाठी आपला भारताचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण या खाजगीकरणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो राजकीय घटक. आता भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पाडणाऱ्या घटकापैकी हा राजकीय घटक आहे. कारण भारताचं परराष्ट्रीय धोरण बनवण्यामध्ये आणि राबवण्यामध्ये शासनाचं कार्यकारी मंडळ ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. आणि या कार्यकारी मंडळामध्ये जे राजकीय कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळामध्ये असणारं परराष्ट्र मंत्रालय यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि या राजकीय कार्यकारिणीने आखलेलं जे परराष्ट्रीय धोरण आहे या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही भारतीय संसद करत असते. म्हणून असं म्हटलं जातं की संसद ही जागल्याची भूमिका पार पाडते, वॉच डॉग. म्हणजे या कार्यकारी मंडळाने जे धोरण आखलेलं आहे त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी संसद करत असते, त्याला मंजुरी देण्याचं काम संसद या ठिकाणी करत असते. मग स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये पंतप्रधानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, त्यानंतर पी व्ही नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे. या राजकीय कार्यकारिणीच्या प्रमुखाला भारताचं परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा आराखडा तयार करण्यामध्ये आणि नेतृत्वाला सल्ला देण्यामध्ये भारताचं परराष्ट्रीय मंत्रालय या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की आपल्या देशामध्ये असणारं राष्ट्रीय सल्लागार, सॉरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा सुद्धा परराष्ट्रीय धोरण ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे, महत्त्वाचा सहभाग आहे. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल शेवटचा घटक तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये दोन महासत्तांचा उदय निर्माण झाला. या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध निर्माण झालं आणि या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवरती द्विध्रुवी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली. दोन महासत्तांचं राजकारण यावेळेस सुरू झालं आणि या दोन महासत्तांच्या राजकारणाचा प्रभाव भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती या ठिकाणी पडलेला आहे. भारतानं या दोन महासत्तांच्या गटामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला होता. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की या दोन महासत्तांच्या वर्चस्वाचा प्रभाव सुद्धा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती पडलेला आपल्याला दिसून येतो. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये मोठे बदल झाले. याचं कारण आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय ज्या व्यवस्था, ज्या संघटना निर्माण झाल्या
त्यांचा सुद्धा भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. या शिद्योत्तर काळखंडामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध निर्माण झालेले आहे, त्याचाही प्रभाव भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर चीन आणि पाकिस्तान यांच्याबरोबर भारताचा असणारा संवाद आणि 1990 नंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर या सोव्हिएत युनियनचं नेतृत्व करणारं रशिया हे राष्ट्र त्या ठिकाणी पुढं आलं आणि या रशियाबरोबर सुरुवातीला भारताचे राजनैतिक संबंध तात्काळ लगेच सुरू झाले नाही. नंतर मात्र आपल्याला सांगता येईल की भारत आणि रशिया यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झाले, त्याचाही प्रभाव भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती या ठिकाणी पडलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या दुसऱ्या भागामध्ये अलिप्ततावाद आणि भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर प्रभावित करणारे घटक यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यानंतर राहिलेल्या घटकाचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत.